आता एक धक्कादायक बातमी आहे. पुण्यात महिलेवर गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. वडगाव शेरी येथील आनंद पार्क चौकातील इंद्रायणी गृहरचना सोसायटीमधील ज्ञानदीप इमारतीत राहणाऱ्या एकता ब्रिजेश भाटी वय 34 या महिलेवर गोळीबार करण्यात आला आहे. चंदननगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सकाळी 8 वाजण्याच्या दरम्यान दोन तरुण दुचाकीवरून पॅशन आणि स्प्लेंडर या गाडीवरून येऊन इंद्रायणी गृहरचना सोसायटीतील ज्ञानदीप या इमारतीत घुसले. त्यावेळी एकता ब्रिजेश भाटी आणि त्यांची पत्नी घरात बसली होती. यानंतर दोन तरुणांनी दरवाजा वाजवल्यानंतर एकता भाटी यांनी दरवाजा उघडला. त्यानंतर दोन्ही तरुणांनी दरवाजा उघडताच महिलेच्या छाताडावर गोळ्या झाडल्या आणि त्यांनी तिथून पोबारा केलाय. पोलीस स्टेशन चंदननगरच्या हद्दीमध्ये एकता पार्क भागामध्ये राहत्या घरामध्ये 37 वर्षीय महिला एकता ब्रिजेश भाटी यांच्यावर आज सकाळी 8 वाजण्याच्या दरम्यान फायरिंग झालं. त्याच्यामध्ये त्यांची डेथ झाली.